मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत आज दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली बातमी आहे ती म्हणजे गांधी कुटुंबियांना आता ईडीने बजावलेल्या समन्सच्या संदर्भातली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने समन्स बजावलंय, तर दुसरीकडे कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अटकेत असणारा सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार झालाय। त्याचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारलाय, त्यामुळे वाझे आता माफीचा साक्षीदार होऊन अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या दोनही बातम्या अगदी सविस्तरपणे बघूयात, पण सुरुवातीला बातमी आहे गांधी कुटुंबियांना आता ईडीनं समन्स बजावलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावल्यानं राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनाही आता ईडीच्या समोर जावं लागणार आहे आणि स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे, उत्तरं द्यावी लागणार आहेत। पण ईडीनं त्यांना पाठवलेल्या या नोटीसीच्या नंतर देशातल्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। देशाच्या राजकारणात पुन्हा भूकंप आलाय। नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींना समन्स बजावलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल वोरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी अभिषेक मनु सिंघवींनी काँग्रेसची बाजू मांडली। ईडीनं हे प्रकरण बंद केलं होतं, मात्र भाजप राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप संघवींनी केलाय। हमारे सत्तारूढ सरकार के लोगों को अच्छा नहीं लगा, उन्होंने ईडी में लोगों को बदला, हटाया, निरस्त किया अपने पदों से और नया केस खुलवाया प्रेशर डाल के, और उसके बाद अब 7 साल बाद ये समन्स दे रहे हैं। विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनीही केलाय, तर देशातील जनता आणि पक्ष नेत्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। मोदी सरकारचं एक स्टँडर्ड स्टाईल अशी आहे की या सर्व ईडीआय, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर हा विरोधी पक्षामध्ये एक दहशत निर्माण करायची, त्यांचा बिमोड करायचा, त्यांना नामवरण करायचं आणि त्यातून मग आपल्यावर टीका करतील, थांबवतील अशी होळी अपेक्षा ही मोदी सरकारची आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस जनता आदरणीय सोनियाजींच्या, राहुलजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोतच, पण मला खात्री आहे की देशातली जनता सुद्धा आदरणीय सोनियाजींच्या पाठीशी, राहुलजींच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिलेली आपल्या सगळ्यांना दिसेल। केंद्र सरकारकडून आकाशातून सुरू असलेल्या कारवायांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। आणि निश्चितच हे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। मागच्या 8 वर्षात जितक्या लोकांना ईडीच्या नोटीस आल्या आणि किती लोकांवर कारवाया झाल्या आणि किती लोक त्याच्यामध्ये तुरुंगात गेले याचा जर रेशो जर आपण चेक केला तर आपल्या लक्षात येईल की अगदी नगण्य लोकांचे कारवाया शेवटपर्यंत गेलेले आहेत, बाकी जर प्रकरण कुठं गेलेत हे आजपर्यंत कळालेलंच नाहीये। मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे त्यावर नजर टाकूया। काँग्रेस नेत्यांचा संस्थेच्या मोक्याच्या जागी असलेल्या मालमत्तांवर डोळा होता, त्या हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनी मार्फत घोटाळा केला असा आरोप आहे। 2000 कोटींच्या मालमत्तेचा सौदा 50 लाखांमध्ये करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। सोनिया आणि राहुल यांच्यासहित सुमन दुबे, मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा यांची भूमिकाही संशयास्पद आहे। मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सगळे आरोप फेटाळले। या प्रकरणामध्ये सध्या भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी न्यायालयीन लढा देत आहेत। यापूर्वी 12 एप्रिलला काँग्रेस नेते पवन बंसल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं चौकशी केली होती। आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर त्यांची चौकशी करण्यात आली। आता सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स बजावण्यात आल्यानं काँग्रेसकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यावर जे 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आलेले होते
त्या प्रकरणी आता सचिन वाझे माफीचा साक्षीदार झालाय. त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलंय. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेनं दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष CBI कोर्टानं स्वीकारलाय. सचिन वाझेला आज CBIच्या विशेष कोर्टापुढे VC द्वारे हजर करण्यात आलं. त्यात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं. 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं सुद्धा कळत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या नंतर आता इकडे महाराष्ट्रात सुद्धा ईडी पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे आणि ईडीनं आता एकनाथ खडसे यांना नोटीस बजावलेली आहे. एकनाथ खडसेंची जी प्रॉपर्टी सील करण्यात आलेली होती त्याची रिकामी करण्यास सांगण्यात आलेलं आहे. ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ही नोटीस बजावली आहे. ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं खडसेंना जागा जप्त केलेली होती ती जागा रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेली आहे. ईडीकडून एकनाथ खडसे यांची गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 5.75 कोटी संपत्ती जप्त करण्यात आली होती. यात जळगाव आणि लोणावळा इथल्या जागेचा समावेश होता. भोसरी MIDC जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली होती. यानंतर बातमी आहे ती म्हणजे परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संदर्भातली, कारण त्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. ज्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून कारवाई केली जाते त्यांची चौकशी केली गेली त्या प्रकरणी आता केंद्र सरकारनं या संपूर्ण वादात उडी घेतली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी राज्य सरकारनं आतापर्यंत काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा असे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राज्य सरकारला दिलेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं आज हे पत्र पाठवलंय. यात साई रिसॉर्टवर काय कारवाई केली याची डिटेल्स आम्हाला सादर करावे असे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. यानंतर बातमी आणखी एका वादाची आहे. हा वाद आहे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या दरम्यान सुरू असलेल्या वाकयुद्धाच्या संदर्भातली. आता हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला आहे. दीपाली सय्यद यांनी उमा खापरेंविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. काही दिवसांपूर्वी उमा खापरेंनी दीपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याचा इशारा दिला होता. त्याच विरोधात सय्यद यांनी उमा खापरेंच्या विरोधात तक्रार केली. तर त्यामुळे हा सगळा वाद आता आणखी चिघळत चाललेला आहे. दोन्ही बाजूंनी अतिशय टोकदार अशी विधानं केली जात आहेत. दीपाली सय्यद यांनी तर सध्या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे. अतिशय कठोर शब्दात त्यांच्याकडून टीका केली जाते. त्याला भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा जशास तसं उत्तर दिलं जात आहे. त्यामुळे भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांमधलं हे राजकीय वाकयुद्ध काही शमण्याचं नाव घेत नाही आहे. उलट आता ते पोलीस स्टेशनच्या दरबारात पोहोचले. गंदी राजनीति कर भाजप की आज जिस तरह से शुरुआत की है भाजप ने, आज एक कार्यकर्ता है उमा खापरे करके, उन्होंने खुलेआम प्रसार माध्यम में मुझे धमकी दी है कि ना मेरे घर पे घुस के मुझे मारेंगे, शिवसेना भवन में घुस के मारेंगे. तो ये जो तरीका है इनका, और सबसे बड़ी बात तो ये ऐसा कोई जो लेके आता है, जैसे वो राणा आई, उन्होंने कहा कि हम माधोश्री में घुस के अंदर घुस के हम हनुमान चालीसा पठन करेंगे. अमरावती लोकसभा मतदार संघात 2024 हे चित्र दिसेल का, ज्या चित्रात प्रणिती शिंदे विरुद्ध खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये ही लढाई होईल का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे खासदार नवनीत राणांच्या विरोधात प्रणिती शिंदेंनी लोकसभा लढवावी यासाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिवांनी
प्रणिती शिंदेंना पत्र लिहिलंय. काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुईटे यांनी प्रणिती शिंदेंना पत्र लिहून आवाहन केलंय की आतापासूनच तयारी केल्यास 2024 मध्ये अमरावतीत काँग्रेसचा खासदार निवडून येईल असा दावा त्यांनी केलेला आहे. दरम्यान त्यांचं हे आवाहन त्या स्वीकारतात का आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणांना आव्हान देण्यासाठी प्रणिती शिंदे सोलापूर सोडतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अमरावती लोकसभा 2024 मध्ये काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मी प्रदेश सचिव नंदकिशोर कुटे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे केलेली आहे. कारण अमरावतीकरांची जी 2019 मध्ये फसवणूक झालेली आहे ते चुकी दुरुस्त करण्याकरता काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे एक चांगला उत्तम पर्याय अमरावती लोकसभेसाठी ठरू शकते. यानंतरची बातमी आहे पुण्यातल्या राजकीय वर्तुळातून. हे चित्र जरा बघा. हे चित्र पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मनसे आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचं आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आज भेट घेतली ती म्हणजे वसंत मोरे यांची. मनसेचे नेते जे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे. तात्यांच्या हाती पुन्हा शिवबंधन येणार का हा प्रश्न विचारला जातोय. गेले काही महिने सातत्यानं चर्चेत असलेले मनसेचे नेते पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांची आज भेट झाली. पुण्यात ही भेट झाली. पहिल्याच भेटीत राऊतांनी वसंत मोरेंच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. 5-10 मिनिटाच्या गप्पानंतर पुन्हा भेटू असं म्हणत दोघांनी एकमेकांना निरोप दिला. पण उभय नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली. आज माझ्या प्रभागातील माझ्या सहकारी भगिनी नगरसेविका संगीताताई ठोसर यांच्या मुलाचा लग्न सोहळा हंडे लॉन्स या ठिकाणी होता. त्या ठिकाणी मी लग्नावरनं बाहेर येताना शिवसेना नेते माननीय संजय राऊत साहेब हे समोरून आले आणि त्यानंतरनं माझे जुने मित्र गजानन तरपुडे यांनी माझी संजय राऊत साहेबांसोबत ओळख करून दिली आणि त्याच्यानंतरनं संजय राऊत साहेब फक्त मला एवढंच बोलले की माझं नाव सांगितलं त्यांना गजानन तरकुडेंनी वसंत मोरे तर साहेब बोलले की ओके हां हां तात्या तात्या. आणि त्यानंतरनं तात्याला भेटणं रिअर झालं आहे आणि तुमचा प्रभाग कसा झाला किती नंबर तुमचा प्रभाग काम कसं चाललं आहे तुमचं इतकं सर्व चौकशा त्यांनी माझ्याकडे केल्या. औरंगाबाद शहरामध्ये आता 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या जाहीर सभेच्या आधी शिवसेनेकडून पुन्हा या सभेच्या संदर्भातला टीझर लॉन्च करण्यात आला आहे. बघूया या टीझरमध्ये काय आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद नाही संभाजीनगर आम्ही नाव दिले शिवसेना नाव दिले. यानंतर राज्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक मोठी बातमी आपल्या हाती येते. ही बातमी आहे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालांच्या संदर्भातली. 10वी 12वीचे निकाल यावर्षी वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे आणि पुढच्या आठवड्यात 12वीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात हा निकाल लागू शकतो. 6 किंवा 7 जूनला लागू शकेल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात 10वीचा निकाल लागेल असं कळत आहे. त्यामुळे राज्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही एक अतिशय मोठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण सगळे विद्यार्थी हे परीक्षा दिल्याच्या नंतर अतिशय आतुरतेनं वाट पाहत आहेत निकालाची. यावर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्या. या ऑफलाईन परीक्षेला सुरुवातीला विरोध झाला पण त्यानंतरसुद्धा कोरोनाचं संकट काहीसं कमी झाल्यानं ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आणि या परीक्षांच्या नंतर हा निकाल लवकरच जाहीर केला जाऊ शकतो.